मी सहनशील कन्या, मात्र किती दिवस कोंडी सहन करायची? कारखान्याच्या नोटीसवरून पंकजांची जाहीर नाराजी, तर ही जीएसटी विभागाची प्रशासकीय कारवाई, मुनगंटीवार यांचं वक्तव्य. अपनो पे सितम गैरो पे करा अशी भाजप कार्यकर्त्यांची अवस्था. निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचं पंकजा मुंडे उदाहरण. सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी 13 ऑक्टोबरला सुनावणी. सर्व वकिलांना विधानसभा अध्यक्ष सुनावणीचं वेळापत्रक देणार. अविश्वास ठरावाआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा हे ईश्वराकडून कल्याण. अन्यथा शिंदे तांत्रिकदृष्ट्या अडकले असते, आता अपात्रतेचा धोका नाही. मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य. एकनाथ शिंदेंची आणि आमची केस वेगळी. आम्ही सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच निर्णय घेतला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत प्रफुल्ल पटेल यांचं सूचक वक्तव्य. अपक्ष आमदार असल्यानं शेड्यूल 10 नियम लागू होत नाही. सरकार बनवताना समर्थन पत्रावर सही करणं म्हणजे पक्षात प्रवेश होत नाही. नरेंद्र बोंडेकर यांची ठाकरे गटावर टीका. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी मराठा समाज लढा देणार. अभ्यासकांची तज्ज्ञ समिती स्थापन. आठवडाभरामध्ये पत्रकार परिषद घेऊन समितीतील तज्ज्ञांची नावं देखील जाहीर होणार. दौऱ्याच्या खर्चाबाबतच्या आदित्य ठाकरेंच्या प्रश्नानंतर शिंदेंचा विदेश दौरा लांबणीवर. प्रतिमा सुधारण्यासाठी 40 सूत्री कार्यक्रम आखला तरी देखील फरक पडणार नाही. दानवेंची टीका. एआयडीएमके एनडीएमधून बाहेर पडणार. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र आघाडीचं नेतृत्व करणार, एआयडीएमकेकडून स्पष्ट. गिरीश महाजन आज चौंडीतील धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेणार. मुख्यमंत्र्यांची फोनवरून उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. अंबादास दानवेंकडून नागपुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी. अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबत आढावा, तर पूरग्रस्तांशी दानवे यांचा संवाद. 7 दिवसांपासून नाशिकमध्ये कांदा लिलाव बंदच. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत बैठक. बाजार समिती संचालक आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांची वागणूक भारतात आणणार. 3 ऑक्टोबरला इंग्लंडसोबत करार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची TV9 माहिती. तर 3 वर्ष महाराजांची वागणूक महाराष्ट्रात राहणार. जेपी नड्डा आज मुंबई आणि पुणे दौऱ्यावर. लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरीही जाणार. अमित ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर. प्रमुख गणेश मंडळांना भेटी देणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा. सुप्रीम कोर्टाचे राज्यातील व्यापाऱ्यांना आदेश. दसरा दिवाळीपूर्वी मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाल वाढवण्याचाही सल्ला. आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफी आज पुण्यात. पुण्यातील सेनापती बापट मार्गावरून भव्य मिरवणूक निघणार. आवक मंदावल्यानं नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये भाज्यांच्या दरात वाढ. फरसबी गवार सुरण 80 ते 100 रुपये किलो, तर वांगी घेवडा शिमला मिरची 60 ते 80 रुपये प्रतिकिलोनं विक्री. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज. नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडाऱ्याला येलो अलर्ट जारी. कोरोनापेक्षा भयंकर महामारी येण्याची भीती. भविष्यामध्ये डिसीज X नावाची महामारी पसरण्याची शक्यता. शास्त्रज्ञांचा मोठा दावा.